नमस्कार मी रमा स्वागत आहे तुमचं शिवन क्लास एका मराठी चॅनलमध्ये या अगोदर आपण भाग एकमध्ये ब्लाऊज कटिंग पाहिलं होतं आणि आपण ब्लाउजची स्टिचिंग पाहणार आहोत सर्वात अगोदर आपण पाठचा जे भाग आहे त्याचे जे दोन टक्स आहेत त्याला अशा पद्धतीने शिलाई मारून घ्यायची आहे दोन्ही टक्सला शिलाई मारून घेऊया अशाच पद्धतीने दुसरा जो टक्स आहे त्यालासुद्धा मी शिलाई मारून घेतलेली आहे पहा अशा पद्धतीने शिलाई मारून घ्या शिलाई मारल्याच्या नंतर असं दिसेल ही समोरच्या बाजू आहे समोर चार टक्स आहेत हे चारही टक्स असे पकडायचे आहेत आणि त्यांना सुद्धा आपण डबल शिलाई मारून घ्यायची आहे शिलाई मारताना खालून वरती अशी आपल्याला डबल शिलाई मारून घ्यायची आहे दोन्ही बाजूच्या टक्सला आपण एकत्रच शिलाई मारून घेणार आहोत टक्स मारून घेणार आहोत पहा मी चारी बाजूला शिलाई मारून घेतलेली आहे चारी टक्सला दुसऱ्या बाजूला सुद्धा आपण टक्सला शिलाई मारून घेतलेली आहे असे दिसेल आता आपण योगपट्टी जोडायची योग आहे डबल योगपट्टी आहे योगपट्टी उलटी ठेवायची आहे आणि पाव इंच थोडीशी पुढे घ्यायची आहे एकदम मोजून पाहायचं की योगपट्टी बरोबर आहे की नाही तर पहा योगपट्टी बरोबर आहे आता आपण शिलाई मारून घेऊया योगपट्टीला आपण जॉईन केलं आहे आता है, ही डबल योगपट्टी जॉईन करायची आहे त्यासाठी हा जो कपडा आहे हलका असा गुंडाळून घ्यायचा असा इथे आणि ही योगपट्टी आपल्याला शिलाई मारलेल्या कपड्यावरती अशी ठेवायची आहे आणि इथे शिलाई मारून घ्यायची आहे मी डबल शिलाई मारून घेते डबल शिलाई मारून झाली आहे आता याच्या आतील जो कपडा आहे तो कपडा आपल्याला अशा पद्धतीने बाहेर काढायचा आहे आणि हा जो पीस आहे व्यवस्थित करून ठेवायचा योगपट्टी व्यवस्थित आपण जॉईन केली आहे आता याच्यावरती आपण एक दाब शिलाई मारून घेणार आहोत तर पहा अशा पद्धतीने आपण शिलाई मारून घेतली आहे दोन्ही बाजूला मी योगपट्टी जॉईन केले एकदा व्यवस्थितपणे दोन्ही जे कपडे आहेत असे मोजून पाहायचे की कमी किंवा जास्त तर नाही ना आता आपण पट्टी जॉईन करायची आहे तर हा कपडा आपण घेतलेला आहे एक पट्टी छोटी आणि एक पट्टी मोठी घ्यायची आहे हुक पट्टी छोटी असते आणि पट्टी मोठी असते सर्वात अगोदर आपण हुक पट्टी जॉईन करणार आहोत त्यासाठी पाव इंच दुमडून तिथे एक शिलाई मारून घेऊया आता आपण हुकपट्टीचा जो भाग आहे तो घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने जॉईन करायचा आहे पट्टी लावताना एक इंच मोठी घ्यायची आहे कारण की खालते आपल्याला दुमडावं लागतं आणि ती जॉईन करून घेऊया दुमडून जॉईन केला आहे त्यानंतर ता अशा पद्धतीने ओपन करायचं आणि तिथे सुद्धा एक शिलाई मारून घ्यायची दाब शिलाई मारायची आहे दाब शिलाई मारून झालेली आहे दाब शिलाई मारून झाल्याच्या नंतर ही जी पट्टी आहे अशी उलटी अशी करायची आहे जिथे शिलाई मारले तिथेपर्यंत दुमडायची आणि पुन्हा एकदा दुमडायची अशा पद्धतीने आणि इथे आपल्याला सर्व बाजूने तिला शिलाई मारून घ्यायची आहे अशा पद्धतीने तर मी इथे शिलाई मारून घेत आहे हुप पट्टी आपण व्यवस्थित लावलेली आहे अशा पद्धतीने आता आपण लूप पट्टी लावणार आहोत त्यासाठी पुन्हा पाव इंच दुमडून एक शिलाई मारून घ्या लूपची जी बाजू आहे ती घ्यायची त्याच्यावरती अशी ठेवायची आहे आणि इथे थोडस दुमडून शिलाई मारून घेऊया पाव इंचावरती शिलाई मारून घ्यायची आहे शिलाई मारून झाल्याच्या नंतर अशा पद्धतीने दुमडून घ्यायचं आहे आणि जिथे शिलाई मारले तिथपर्यंतच घ्यायचं आहे आणि मग शिलाई मारायची आहे लूप पट्टी आतल्या बाजूला जास्त घ्यायची नाही हुक पट्टी असेल तर आपण डबल फोल्ड करतो पण लूपपट्टीला एकदाच फोल्ड करायचं आहे इथे दोन तीन तीन वेळा शिलाई मारून घ्यायचे म्हणजे आपण लूप जेव्हा तिथे बनवतो तेव्हा ते निघत नाहीत तर इथे आपण तीन वेळा शिलाई मारून घेतलेली आहे तर पहा ही आपली लूप पट्टी आहे आताच कट करायचे नाही आता आपण कम पाचचा जो भाग आहे तिथे अशा पद्धतीने एक कमरपट्टी जोडायची आहे पाव इंचावरती शिलाई मारून घेऊया पाव इंचावरती आपण शिलाई मारून घेतलेली आहे आता पाठचा जो भाग आहे तो घ्यायचा आहे सरळ भाग ठेवायचा अशा पद्धतीने सरळ ब्लाऊज पीस आपण ठेवलेला आहे आणि ही जी आपली जी पट्टी आहे जिथे शिलाई मारली तो भाग वरती आला पाहिजे अशा पद्धतीने थोडंसं पाव इंच पुढे करून पाव इंचावरती आपण इथे शिलाई मारून घ्यायची आहे जिथे टक्स येतील तिथे पाव इंच दुमडायचं आहे म्हणजे पाठचे जे दोन टक्स आहेत तिथे आपल्याला पाव पाव इंच दुमडून नंतर शिलाई मारून घ्यायचे आहे दोन्ही टक्सचे इथं आपण पाव इंच दुमडून शिलाई मारून घेतलेली आहे एक्स्ट्राची पट्टी आपण कापून घेतले आता ही जी पट्टी आहे ही व्यवस्थितपणे बोटाने असे करून घ्यायचे आणि त्याच्यावरती एक दाब शिलाई घेऊया दाब शिलाई घेतल्यामुळे व्यवस्थित पट्टी बसते तर पहा इथे आपण दाब शिलाई मारली आहे आता ही जी पट्टी आहे ती अशी उलटी करायची आतल्या बाजूने आणि खालची जी बाजू आहे तिथे एक शिलाई मारून घ्यायची आणि वरची साईड आहे ति तिथे तर हात शिलाई येणार आहे तर आपण अगोदर जी खालती बाजू आहे तिथे शिलाई मारून घेऊया अशा पद्धतीने पाठचा भाग तयार आहे आता आपल्याला हे जे दोन्ही भाग आहेत ते जॉईंट करायचे आहेत तर पाठचा भाग असा उलटा ठेवायचा आहे आणि जो पुढचा भाग आहे तो सरळ ठेवायचा आहे आणि एकदा चेक करायचा आहे की मुंढा बरोबर आहे की नाही समोरचा गळा आणि पाठचा गळा व्यवस्थितपणे जॉईंट आहे की नाही कमरेचा भाग बरोबर आहे की नाही हे सगळं चेक करायचं आहे काही कमी जास्त असेल तर ते व्यवस्थित कट मारून घ्यायचा आहे आणि तो भाग व्यवस्थित करून घ्यायचा आहे आपले हे दोन्ही भाग व्यवस्थित आपण चेक केले आहे व्यवस्थित आहेत आता हे जे शोल्डरची बाजू आहे ती अशी पकडायची आहे आणि पाव इंचाच्या इथे आपण पाव इंचापेक्षा कमी इथे आपण एक शिलाई मारून घेऊया कपडा व्यवस्थित करून नंतर शिलाई मारून घ्या मी इथे डबल शिलाई मारून घेते शिलाई मारून झाल्याच्या नंतर हा कपडा आपण उलटा करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर पुन्हा इथे पाव इंचाच्या इथे आपण एक शिलाई मारून घेणार आहोत डबल शिलाई मारून घ्यायची आहे अशाच पद्धतीने आपण दुसरा जो भाग आहे तो पण जॉईंट करून घ्यायचा आहे तर पहा अशा पद्धतीने आपण जॉईन केलेला आहे आणि दुसरा भागसुद्धा आपण जॉईन करून घेऊया व्यवस्थित चेक करा त्याच्यानंतरच जॉईन करा आपले फेसबुकवरती शिवंक्ला शिक्का मराठीचे पेज आहे त्याशिवाय शिवंकला शिका मराठीचा ग्रुपसुद्धा आहे तिथेसुद्धा तुम्ही मला फॉलो करू शकता इंस्टाग्रामवरतीसुद्धा आपले अकाउंट आहे तिथेसुद्धा तुम्हाला हे व्हिडिओ पाहायला मिळतील व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर कमेंट नक्की करा कारण की जेव्हा तुम्ही कमेंट करता लाईक करता त्यामुळे मला प्रोत्साहन मिळते आणि नवीन व्हिडिओ मी बनवते तर पहा इथे आपण दोन्ही जे भाग आहेत समोरचे आणि पाठचे ते जॉईन करून घेतलेले आहेत पहा दोन्ही भाग जॉईन झालेले आहेत आता आपल्याला बाही जॉईन करायचे आहे तर बाही घेऊया बाही आपल्याला एक इंच दुमडायची आहे सर्वात अगोदर आपण पाव इंच दुमडूया आणि एक शिलाई मारून घेऊया त्यानंतर पावून इंच आपण पुन्हा दुमडायचं आहे अशा पद्धतीने आणि हातानेच त्याला मार्किंग करायचं आहे कारण की इथे आपल्याला हात शिलाई मारायची आहे मार्किंग केल्यामुळे ते फोल्ड व्यवस्थित होतं अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे नखानेच तर पहा इथे आपण नखाने व्यवस्थितपणे फोल्ड केलेला आहे आता हा आपण ही बाही आपण जॉईन करूया कोणती बाजू कुठे लावायची ते पहा समोरचा जो मुंडा आहे तो छोटा असतो तो समोर असतो अशा पद्धतीने ब्लाऊज ओपन करायचा आहे ब्लाऊज सरळ ठेवलेला आहे आणि आपला जो बाही आहे ते आपण उलटी करून ठेवली आहे नवीन शिकणारे असाल तर अशा पद्धतीने त्याला पिना लावा आणि त्याच्यानंतर जॉईन करा जॉईन करताना कधीही सर्वात अगोदर म्हणजे हाताची जी बाजू आहे जी बाही आहे ती शिलाई करताना खाली आली पाहिजे आणि समोरचा जो भाग आहे तो वरती आला पाहिजे अशा पद्धतीने शिलाई मारून घ्यायची आहे शिलाई मारताना बाही खेचायची नाही खेचलं तर तिथे आपल्याला हाताच्या भागाचे ते थोडेसे चुन्या दिसतात ते दिसणार नाहीत न खेचता हलक्या हाताने आपण इथे शिलाई मारून घेऊया शिलाई मारून झाल्याच्या नंतर पुन्हा तिथे डबल शिलाई मारायची आहे आपण डबल शिलाई मारून घेत आहोत बाही जॉईन करताना सावकाशपणे जॉईन करायचे आहे एकदम घाईने जॉईन करायचे नाही तर इथे पहा आपण बाही जॉईन केलेली आहे अशा पद्धतीने पहा अशाच पद्धतीने मी दुसरी बाईसुद्धा जॉईन करून घेतलेली आहे आता आपण दोन्ही भाग जॉईन कसे करायचे ते पाहूया तर पहा हाताची बाजू अशी पकडायची आहे आणि कमरेचा जो भाग आहे ते सुद्धा असे पकडून घ्यायचे आहेत आणि इथे एक पाव इंचावरती शिलाई मारून घ्यायची आहे तिथेसुद्धा अगोदर चेक करायचं आहे कमी जास्त असेल तर कट करा मी शिलाई मारून घेतली आहे त्यानंतर पुन्हा हे ब्लाऊज आपण उलटा करूया ब्लाऊज उलटा केल्याच्या नंतर शिलाई मारलेला भाग व्यवस्थित करून घ्यायचा अशा पद्धतीने बोटाने व्यवस्थित करून घ्यायचं आणि तिथेसुद्धा आपण एक शिलाई मारून घेणार आहोत दुसऱ्या बाजूलासुद्धा अशाच पद्धतीने आपण शिलाई मारून घेऊया तर इथे पहा आपण व्यवस्थितपणे शिलाई मारून जॉईन करून घेतला आहे आता आपण पायपिंग कशी करायची ते पाहूया पायपिंग करण्यासाठी आपण तिरक्या पट्ट्या कट केल्या होत्या त्या कट्ट्या आपण क्रॉस अशा एकमेकांना जॉईन करून घ्यायचं आहे पहा अशा पद्धतीने जॉईन करा क्रॉसमध्ये जॉईन केल्याच्या नंतर मधला जो भाग आहे तो भाग आपण दोन्ही बाजूला ओपन करायचा आणि त्याच्या आतमध्ये एक शिलाई मारून घ्यायची आहे अशा पद्धतीने बाकीच्या पट्ट्यासुद्धा मी जॉईन करून घेते पहा तर इथे मी सर्व पट्ट्या जॉईन करून घेतलेल्या आहेत आता आपण पायपिंग करूया पायपिंग करताना शिलाई मारलेला भाग आतमध्ये आला पाहिजे अशा पद्धतीने पायपिंग करायचे आहे ब्लाऊज पीस घ्यायचा आहे आणि समोरचा जो गळ्याचा भाग आहे तिथे पाव इंच ते अर्धा इंच पट्टी दुमडून नंतर इथे हलक्या हाताने पाव इंचावरती शिलाई मारून घ्यायची आहे पायपिंग जॉईन करताना आपला जो पायपिंगचा जो कपडा आहे तो आपण खेचायचा आहे ब्लाऊज खेचायचा नाही पायपिंगची जी पट्टी आहे तीच खेचायची आहे आणि हळूवारपणे पायपिंग जॉईन करून घ्यायची आहे पहा पायपिंग जॉइंट झाली आहे आता इथे जे आहे एक्स्ट्रा काही असेल भाग तो तो कट करायचा आहे आणि अशा पद्धतीने थोड़ा थोड्या अंतरावरती आपल्याला असे क्रॉसमध्ये हा कपडा कट करायचा आहे म्हणजे पायपिंग व्यवस्थितपणे जमते शिलाईला टच होणार नाही अशा पद्धतीने कट करा कट केल्याच्या नंतर बोटाने अशा पद्धतीने इथे शिलाई जिथे मारली आहे तिथे करायचं आहे पण खालती जो भाग आहे शिलाई मारलेला तो वरच्या दिशेने पाहिजे अशा पद्धतीने करा सर्व बाजूला आपण अशा पद्धतीने करून घेणार आहोत म्हणजे पायपिंग व्यवस्थित बसते आता पायपिंग करताना ही जी खालची जी शिलाई आहे ती वरच्या दिशेने आली पाहिजे आणि पायपिंगचा जो कपडा आहे अशा पद्धतीने फोल्ड करायचा आहे पायपिंग तुम्हाला किती जाड पाहिजे किंवा किती बारीक पाहिजे त्यानुसार घ्या आणि जिथे शिलाईचा मध्ये येतो बरोबर त्याच्यावरती शिलाई मारून घ्या जर तुम्हाला पायपिंग व्यवस्थित जमत नसेल तर पायपिंगच्या दोन पद्धती आहेत त्या मी तुम्हाला सांगेल तुम्ही कमेंट करा अशा पद्धतीने आपण पूर्ण पायपिंग शिलाई करून घेऊया तर पहा इथे आपण पायपिंग पण केलेली आहे बारीक अशी आपली ही पायपिंग आहे आता आपण ब्लाऊज फिटिंग करायचं आहे कमऱ्याचा जो भाग आहे तो पूर्ण भाग आपण मोजायचा आहे पट्टी आहे ती पूर्ण घ्यायची आहे आणि लूप पट्टीचा जो भाग आहे तो फक्त शिलाई हा आहे तिथपर्यंतच घ्यायचा आहे तर पहा आपलं जे कमरेचं जे माप आहे ते थर्टी थ्री पॉईंट फाय होतं आणि इथे एक्स्ट्रा चार इंच वाढलेलं आहे म्हणजे एक इंच आपल्याला फिटिंगसाठी आहे हाताचं माप मोजूया हाताचं जे माप आहे ते सुद्धा आपल्याला साडेसहा इंचावरती पाहिजे तर इथेसुद्धा एक इंच एक्स्ट्रा आहे तिथे आपण एक इंचाचे ते टिक करून घेऊया आणि कमरेला जो एक इंच आहे तिथेसुद्धा आपण टेक करून टिक करून घेऊया आणि हे दोन्ही पॉईंट आपण जॉईंट करून घेऊया सरळ दोघांना जॉईंट करायचं आहे आणि इथे एक शिलाई मारून घ्यायची आहे दोन्ही बाजूला एक एक इंचावरती मार्किंग केलं आहे आणि तिथे आपण टिक करून घेणार आहोत आणि शिलाई मारून घेणार आहोत ही आहे आपले फिटिंग फिटिंगचं जे माप आहे ते आपलं एक इंचाच्या इथे आहे त्यामुळे आपल्याला बाकीचे जे भाग आहे तिथे पावपा इंचावरती तीन शिलाया मारून घ्यायच्या आहेत या अगोदर आपण साध्या ब्लाऊजची थेअरी बघितली होती त्यानंतर पेपरवरती कटिंग करून दाखवलं त्यानंतर तुम्हाला मी डायरेक्ट ब्लाउज पीसवरती कटिंग करून आणि आता शिलाई करून दाखवत आहे नेक्स्ट व्हिडिओ आपला असणार आहे साधा ब्लाऊज तोही अस्तरवाला तर इथे पाहू शकता आपण फिटिंगचे जे माप आहे तिथे व्यवस्थित शिलाई करून घेतलेलं होतं तीन तीन ते चार शिलाई आपण मारलेल्या आहेत दोन्ही बाजूला अशाच पद्धतीने मी शिलाई मारून घेतलेल्या आहेत शिलाई मारून झाल्याच्यानंतर बोटाने व्यवस्थितपणे शिलाई करून घ्यायची आहे इस्त्री केल्याच्यानंतर ब्लाऊज छान दिसेल तर पहा दोन्ही बाजूला आपण शिलाई मारून घेतलेली आहे व्हिडिओ पाहिल्याच्यानंतर तुम्हाला काही विचारायचं असेल तर कमेंटमध्ये विचारा आवडलास आवडला असेल तरीही कमेंटमध्ये सांगा कारण की तुम्ही जेव्हा कमेंट करता लाईक करता शेअर करता तेव्हा मला प्रोत्साहन मिळते आणि व्हिडिओ मी बनवते व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद